नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडते यूट्यूब चॅनल आनंद पवार अकॅडमीवर। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर इथे तुम्हाला रेड कलरचा सबस्क्राइब बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आणि चॅनल सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासाव्यतिरिक्त थोडासा वेगळा व्हिडिओ घेणार आहोत, म्हणजे आहे अभ्यासाचाच पण नेमकं सामान्य ज्ञान जनरल नॉलेज हा जो तुमचा विषय आहे त्यात नेमकं कोणत्या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे याबद्दल माहिती मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे। कारण जनरली होतं काय, जीके म्हणजे जनरल नॉलेज सामान्य हा जो विषय आहे याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना कमी मार्क पडतात। आता तलाठी भरतीला आपला या विषयाला किती प्रश्न आहेत, तर 25 प्रश्न येणार आहेत आणि 50 मार्क्स आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग नाही। म्हणजे 25 च्या 25 प्रश्न तर प्रत्येक विद्यार्थी अटेम्प्टच करणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नाहीच याला, याबाबत काही वाद नाही। पण त्या 25 पैकी जास्तीत जास्त कसे बरोबर आणता येतील, ठीक आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे हे आजच्या 10 मिनिटांमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर तुम्हाला असे 15 टॉपिक देणार आहेत जे परीक्षेला हमखास मित्रांनो विचारले जातात आणि नेमका आपल्याकडून चुका काय होतात जीकेचा अभ्यास करताना ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आता तुम्ही म्हणसाल सर जीके मध्ये 25 पैकी 25 बरोबर येत नाही का, 50 पैकी 50 मार्क्स आम्ही घेऊ शकत नाही का, तर मित्रांनो नक्कीच तुम्ही घेऊ शकता। परंतु लक्षात ठेवा, सामान्य जीके हा विषय आहे की आता तुमची परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे, ऑनलाईन होणार, त्याच्यामुळे वेगवेगळ्या शिफ्ट्स असतील, तर वेगवेगळ्या शिफ्ट्सला वेगवेगळे प्रश्न मित्रांनो विचारले जातात आणि याच्यात असं होतं 20 जे प्रश्न आहेत, समजा 20 ते 22 प्रश्न ॲव्हरेज हे आपण वाचलेले किंवा त्याच्याशी रिलेटेड प्रश्न असतात आणि 3, 4, 5 प्रश्न परीक्षेमध्ये असे येतात ज्याचा आपल्या वाचलेल्याशी काहीही संबंध नसतो, ठीक आहे। तर तिथं आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर आहेच, त्याबद्दल काही वाद नाही कारण निगेटिव्ह मार्किंग आहे, पण तू काही रिलेट करून विचार करून त्याचं आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे। सोप्या भाषेत काही प्रश्नांमध्ये 2-3 प्रश्नांमध्ये तुम्हाला तुक्के सुद्धा मित्रांनो मारावी लागतात, अंदाजे उत्तर सुद्धा द्यावं लागतं। पण मग हे 25 च्या 25 प्रश्न तसे असतात का, नाही, 25 पैकी आपले जे विषय आहेत त्याच्यातले हमखास तुम्हाला 18, 19, 20, 22 पर्यंत सुद्धा मित्रांनो प्रश्न मिळतात। मग हे मार्क आपल्याला सोडायचे नाही आहेत। सो प्रत्येकाचं टार्गेट काय असलं पाहिजे, 25 पैकी 20 च्या वर प्रश्न बरोबर आले पाहिजे, म्हणजे तुम्हाला 40, 42, 44, 43 असे मार्क मित्रांनो जीके मध्ये पडले पाहिजे, तरच आपली तलाठी भरती मित्रांनो क्रॅक होणार आहे। तर त्या दृष्टीनेच आपण मित्रांनो प्लॅन आखणार आहोत, तुम्हाला सांगतो आता स्टेप बाय स्टेप कसं करायचं बघा, ठीक आहे। तर 25 पैकी 20 प्रश्न बरोबर कसे आणायचे, म्हणजे 40+ मार्क्स कसे आणायचे, ठीक आहे। बघा आता आपण याला 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहोत। भाग 1 हा जो असणार आहे बघा, हा मुख्य टॉपिक, म्हणजे याचा मुलं भरपूर अभ्यास करून जातात आणि या टॉपिकवर विद्यार्थ्यांचा जास्त फोकस असतं, जास्त लक्ष असतं। मग कोणकोणते टॉपिक आहेत ते, तर विज्ञान, सायन्स, सायन्सच्या टॉपिकमध्ये कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करावा लागतो, तर भौतिकशास्त्र फिजिक्स, रसायनशास्त्र केमिस्ट्री, जीवशास्त्र बायोलॉजी, प्रत्येक याच्यामध्ये 7-8 चॅप्टर मित्रांनो आहेत, बरोबर। याच्यावर प्रश्न किती येतात, तर 3 ते 4 प्रश्न या विज्ञानवर परीक्षेमध्ये विचारले जातात, हा याचा रेशियो असतो, ओके। आता बघा होतं काय माहितीये का, हा भाग 1 जो आहे ना, हा मी तुम्हाला सांगतोय, या भाग 1 मध्ये सरासरी 16 ते 18 प्रश्न मित्रांनो येतात आणि आपलं काय होतं, या भाग 1 वरच आपलं जास्त लक्ष असतं, याच्यामध्ये जे विषय सांगतो मी त्याच्यावर आपण फोकस करतो आणि याच्यावर किती प्रश्न येतात, 16 ते 18 प्रश्न येतात, त्यातले 13 ते 14 आपले बरोबर येतात आणि 30 पर्यंतच आपला स्कोअर जातो। बाकीचे प्रश्न कुठून येतात तर ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, त्याची स्ट्रॅटेजी सुद्धा सांगणार आहे, ठीक आहे। तर विज्ञानसाठी तुम्हाला हे 3 सब टॉपिक प्रिपेअर करायचे। त्यानंतर दुसरा जो टॉपिक येतो याच्यामध्ये भारतीय राज्यघटना, इंडियन पॉलिटी, ज्याच्यावर सुद्धा 3 ते 4 प्रश्न परीक्षेत विचारले जातात। याच्यामध्ये काय करायचंय, तर कलमे आणि भारतीय राज्यघटनेचे भाग व्हेरी इम्पॉर्टंट, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, विधानसभा असेल, विधान परिषद, त्यानंतर 8 अनुसूची आहेत, आणीबाणी आहेत, ठीक आहे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आहेत, पंतप्रधान, मुख्यमंत्री, दोन्हीकडचं मंत्रिमंडळ, नंतर काही महत्वाचे अधिकारी असतील, कंट्रोलर, ऍडव्होकेट जनरल ऑफ इंडिया, ठीक आहे, कॅग असेल, त्यानंतर तुमचा भारताचा महान्यायवादी असेल, असे जे काही महत्वाचे पद आहे, राज्याचा महाधिवक्ता असेल, ते अभ्यासायचे आहेत। न्यायव्यवस्था तुम्हाला अभ्यासायची आहे। त्यानंतर आपला जो निवडणूक आयोग आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, 280 कलमनुसार आपला जो फायनान्स कमिशन आहे, असे काही महत्वाचे आयोग आहेत ज्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। या व्यतिरिक्त काही महत्वाचे टॉपिक ते तुम्हाला करायचे। आता मेन टॉपिक मी तुम्हाला सांगतोय, याचा अर्थ असा नाही की फक्त हेच करायचे, बस मेन तुम्हाला सांगतोय, बाकी सुद्धा तुम्हाला मित्रांनो वाचावं लागणार आहे, कारण प्रश्न हा कुठूनही तुम्हाला विचारला जाऊ शकतो, ठीक आहे। आता बघा तुम्ही असं सर हे तर आम्हाला सर्वांना माहितच आहे, मग पुढचे तुम्ही जे म्हणत होते भाग 2, त्याच्यात कोणते टॉपिक येतात, तर तेही दाखवतो बघा, त्यानंतर आपण परत येऊ। बघा हे भाग 2, ठीक आहे, याच्यावर सरासरी 7 ते 9 प्रश्न येतात आणि मुलं याच्यावर
कमी लक्ष देतात, त्याच्यामुळे इथं जे फिक्स प्रश्न विचारले जातात ते आपले सुटून जातात, ठीक आहे। ज्याच्यामध्ये हे टॉपिक येतात सर्व, तर त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। सुरुवातीला तुम्हाला मी दाखवून दिले, ओके, टोटल 15 टॉपिक देणारे, लिहून घ्या आणि एवढाच अभ्यास तुम्हाला करायचा आहे। बघा, त्यानंतर तिसरा येतो बघा, भारतीय राज्यव्यवस्था, सॉरी भारतीय अर्थव्यवस्था इकॉनॉमिक्स, ज्याच्यावर 2 ते 3च प्रश्न येतात। एखादा प्रश्न याच्यावर कमी विचारला जातो बाकी विषयापेक्षा, मग याच्यात काही सब टॉपिक देतो तेवढे केले तरी मोर दॅन सफिशियंट असेल। ज्याच्यामध्ये येतं बँकिंग, SBI, RBI, नाबार्ड, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, 1991 उदात्तीकरण, खासीकरण, जागतिकरण, दारिद्र्य आणि बेरोजगारी, इम्पोर्ट एक्सपोर्ट, आयात निर्यात, पंचवार्षिक योजना, मॉनिटरी पॉलिसीज, नंतर आपलं जे प्लॅनिंग आहे, नियोजन आणि टाइप्स ऑफ इकॉनॉमिक, अर्थव्यवस्थेचे प्रकार आणि बेसिक माहिती, या सर्वांचा अभ्यास तुम्हाला अर्थव्यवस्थेत करायचा आहे, ठीक आहे। तर हे 3 तुमचे मेन टॉपिक आहेत। अजून तुमचे 2 मुख्य टॉपिक राहिलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो। लक्षात ठेवा मित्रांनो, GK हा असा सब्जेक्ट आहे याची गॅरंटी राहत नाही। वेळ तुम्हाला कधी 23 ते 24 बरोबर येऊन जातील किंवा कधी 17 ते 18 बरोबर येऊन जातील, पण आपण प्रयत्न काय करतोय की जास्तीत जास्त कसे आणता येतील त्या दृष्टीने आपला प्रयत्न मित्रांनो सुरू आहे। त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था आपलं ऑलरेडी झालं, भूगोल 4th विषय। आता भूगोलवर मागच्या 2019 ची तलाठी भरती जर तुम्ही मित्रांनो ऑब्झर्व केली, त्या 2019 च्या तलाठीच्या भरतीमध्ये जास्त प्रश्न आले होते, याच्यावर मॅक्सिमम प्रश्न बाकी विषयापेक्षा आले होते। मग त्याच्यावर तुमचे नॅशनल पार्क, व्याघ्र प्रकल्प, ठीक आहे, उद्यानं असतील, फेमस स्थळं असतील, ठीक आहे, फेमस शहर असतील भारतातील, नद्या, पर्वत, ठीक आहे, अशावर प्रश्न त्यांनी विचारले होते, थंड हवेची ठिकाणं, ठीक आहे। तर हे थोडंसं याच्यावर तुम्हाला भर द्यायचा आहे, ठीक आहे। आणि 2019 भारताच्या भूगोलवरही त्यांनी भर दिला होता आणि महाराष्ट्राच्या भूगोलवरही त्यांनी भर दिला होता, ठीक आहे। सो महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल सुद्धा तुम्हाला चांगला मित्रांनो प्रिपेअर करायचा आहे। भारताच्या भूगोलाला हलक्यात घेऊ नका, मागच्या वेळेस त्याच्यावर प्रश्न आले होते आणि यावेळेस येऊ पण शकतात, ठीक आहे। पण महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारण्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते, पण भारताचा भूगोल सुद्धा आपल्याला करायचा आहे। जगाच्या भूगोलावर इक्का दुक्का प्रश्न विचारला जातो मित्रांनो, मी तर एकच म्हणेन, ठीक आहे, एकच्यावर काही जास्त विचारले जात नाही। याच्यात काय करायचं आहे जगाच्या भूगोलमध्ये, तर आपल्या आजूबाजूचे देश असतील त्यांच्या काही राजधान्या आहेत, ठीक आहे, नंतर जगातले काही फेमस नद्या आहेत, सर्वात लांब नदी, सर्वात जास्त खोरं असलेली नदी, त्यानंतर काही फेमस स्थळ आहेत, आयफेल टावर असेल, अशी स्थळं लक्षात ठेवायची तुम्हाला, देश आणि त्याच्या राजधान्या आहेत, काही पर्वतरांगा असतील फेमस, ठीक आहे। तर अशा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, त्याच्यावरच तुम्हाला जनरली जगाच्या भूगोलावर प्रश्न विचारला जातो, ठीक आहे। महाराष्ट्राचा जिल्ह्यांचा अभ्यास तर तुमचा महाराष्ट्राच्या भूगोलमध्येच होऊन जातो, सो तो काही सेपरेट करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला, तर मी मुद्दा इथे ऍड करून दिला। महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये काय करायचंय, तर महाराष्ट्राचा प्राकृतिक रचना असेल, ठीक आहे, 3 याच्यामध्ये आपण प्राकृतिक रचना करतो। त्यानंतर आपले प्रादेशिक विभाग असतील, प्रशासकीय दृष्ट्या आपण जी रचना केली 6 प्रशासकीय विभाग, महाराष्ट्रातील जिल्हे, तालुके, ठीक आहे, कोणत्याला कोणता तालुका लागतो, जिल्हा लागतो, ठीक आहे, ते सर्व बघायचे तुम्हाला। त्यानंतर थंड हवेची ठिकाणं, त्यानंतर अष्टविनायक स्थळं, महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत ते भारताबद्दल सुद्धा करा, भारतातले ज्योतिर्लिंग, ठीक आहे, भारतातले साजरे केले जाणारे सण, त्यानंतर तुमचं दुसरं काय अजून त्याच्यामध्ये नृत्य प्रकार आणि त्याचे राज्य, ठीक आहे, त्यानंतर वाद्य वाजवणारे काही फेमस लोक आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या। थंडवेचे ठिकाणं, घाट असतील महाराष्ट्रातले, ओके, त्यानंतर तुमचे डॅम्स असतील, डॅम्स लक्षात ठेवा, त्यानंतर तुमचे औष्णिक प्रकल्प असतील, त्यानंतर तुमचे पाण्याशी रिलेटेड हायड्रॉलिक जे आहे, ठीक आहे, हायड्रो जे आहेत ते प्रकल्प असतील, तर सर्व तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवावं लागणार आहे, ठीक आहे, महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये, आणि भारताचा भूगोल सुद्धा त्या दृष्टीने तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे, ठीक आहे। सर्वात जास्त प्रश्न मागच्या वेळेस याच्यावरच आले होते, सो या टॉपिकवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, ओके। त्यानंतर पुढे जाऊया इतिहास, तर इतिहास जे आहे, ठीक आहे, याच्यावर 3 ते 4 प्रश्न विचारले जातात आणि सर्वात जास्त प्रश्न येतात मित्रांनो आधुनिक भारताचा इतिहास, ठीक आहे, ज्याला आपण भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास म्हणतो, ज्याच्यामध्ये गांधी युग आलं, टिळक युग आलं, त्यानंतर भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आले, नेताजी सुभाषचंद्र बोस आले, ठीक आहे। तर ह्या ज्या गोष्टी आहेत, भारताची स्वातंत्र्य चळवळ, ठीक आहे, भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं, आधुनिक भारताचा इतिहास, याच्यावर सर्वात जास्त फोकस तुम्हाला करायचा आहे, ठीक आहे। याच्यासाठी तुम्ही 8वीचं ओल्ड पुस्तक जे आहे, ओल्ड बुक मी तुम्हाला देईल आपल्या टेलिग्राम चॅनलवर, तर हे जॉईन करून घ्या तुम्ही, ठीक आहे, त्याच्यावर मी तुम्हाला हे देतो, ते वाचून घ्या, मोर दॅन सफिशियंट आहे। बघा तुम्हाला टेलिग्राम चॅनलही दाखवतो 1 मिनिटात, जेणेकरून तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल। महाराष्ट्र तलाठी भरती 2022 हे टेलिग्राम चॅनल आहे, 24,000 याच्यावर सबस्क्राइबर आहे, जॉईन करून घ्या, याच्यावर मी पुस्तकं टाकून देईल, ते वाचून काढा पहिल्यांदा, ठीक आहे, इतिहासाचे, ओके, बाकीचे पण मी देतो जेवढे माझ्याकडे असतील तेवढे, ओके। चला तर इतिहासावर आपण आलो होतो, ओके, तर आधुनिक भारताचा इतिहास जो आहे, ठीक आहे, तिथून आपल्याला करायचं आहे।
ठीक आहे, त्यानंतर हा खूप महत्त्वाचा। नंतर समाज सुधारकावर फिक्स प्रश्न असतो, एक प्रश्न विचारला जातो समाज सुधारक चांगले करा, महाराष्ट्राच्या इतिहासावर एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, ओके असे तीन चार प्रश्न होतात। आणि कधी कधी तुम्हाला ठीक आहे महाराष्ट्राचा आपण अभ्यास करत असल्यामुळे किंवा महाराष्ट्राचा पेपर असल्यामुळे एक प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर सुद्धा येतो, यासाठी तुम्हाला चौथीचं बुक वाचायचं आहे, ते मोर दॅन सफिशियंट आहे मित्रांनो, ठीक आहे। आणि राहिला प्रश्न मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि प्राचीन भारताचा इतिहास, तर याच्यावर जास्त फोकस नाहीये, पण कधी कधी इक्का दुक्का प्रश्न मित्रांनो ते त्याच्यात टाकतात। सो यासाठी तुम्ही स्टेट बोर्डचं पुस्तक जरी वाचलं ठीक आहे, प्राचीनसाठी सहावीचं आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास किंवा मुघलांचा इतिहाससाठी सातवीचं जरी वाचलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे। पण हे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, समाज सुधारक आणि महाराष्ट्राचा इतिहास हे टॉपिक महत्त्वाचे आहे, ठीक आहे। चला पुढे जाऊया। हे होते मित्रांनो तुमचे पाच मेन सब्जेक्ट ज्याच्यावर 16 ते 18 कधी कधी 20 पर्यंत मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारले जातात। या पाचचा तर तुम्हाला फोकस करायचंच आहे। आता राहिलेला मुद्दा कोणता, तर राहिलेला मुद्दा आहे मित्रांनो ज्याच्यावर आपण फोकस करत नाही, जे करायचे आपण विसरून जातो, जे की विद्यार्थ्यांना माहित पण नाही भरपूर की याच्यावर पण परीक्षेत प्रश्न येतो फिक्स, ओके। त्या अगोदर कोणाला फ्री क्लास करायचे असतील तर दररोज दुपारी 3 वाजता अनअकॅडमीच्या ऍपवर आपण फ्री क्लास घेत असतो, या नंबरवर मला मेसेज करा, मी तुम्हाला त्याच्यामध्ये व्हॉट्सअपला ऍड करून घेईल, ठीक आहे। फ्री क्लास असा मला मेसेज करा, मी लिंक पाठवून देईल, ओके। त्यानंतर 6वा टॉपिक कोणता येतो, तर पंचायत राज। पंचायत राज फार सोपा टॉपिक आहे, याच्यावर इक्का दुक्का प्रश्न आपल्याला विचारला जातो। ग्रामीण प्रशासन आणि शहरी प्रशासनचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। ग्रामीण मध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, शहरी मध्ये नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोनमेंट बोर्ड आणि औद्योगिक वसाहती, नगरपाल व शेरीफ, एवढे टॉपिक तुम्हाला करावे लागणार आहे, ठीक आहे। त्यानंतर येतो तुमचा महसूल प्रशासन। महसूल प्रशासनामध्ये काय करायचं आहे, तर तुमचे विभागीय आयुक्त आहेत, ठीक आहे, तुमचे जिल्हाधिकारी आहेत, त्यानंतर तुमचे नायब तहसीलदार आहेत, तहसीलदार आहेत, उपजिल्हाधिकारी आहेत, कोतवाल आहे, तलाठी आहे, सर्कल ऑफिसर आहे, ठीक आहे। सर्वांचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला। आता जनरली पंचायत राज, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यापैकी आपल्याला एक तीन टॉपिकपैकी कोणत्याही एक दोन टॉपिकवर मित्रांनो प्रश्न विचारले जातात। पोलीस प्रशासनावर तलाठी भरतीला जास्त डीप येत नाही, पण एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो, थोडंसं वाचून घ्या, ठीक आहे। रेझिंग डे वगैरे कधी असतो, स्टार कोणाच्या याच्यावर किती असतात, खांद्यावर कोणाचे किती स्टार असतात, ठीक आहे। नंतर ध्वज कोणता आहे, हे जे बेसिक माहिती आहे ही तुम्हाला कोणत्याही पुस्तकात जीकेच्या मित्रांनो मिळून जाईल, ती तुम्हाला वाचून घ्यायची, याची सुद्धा, ठीक आहे, ओके। त्यानंतर अतिशय महत्त्वाचा दिनविशेष, फिक्स एक प्रश्न मित्रांनो दिनविशेषवर विचारला जातो। याची तयारी कशी करायची आहे, तर याची मंथवाईज करा। जानेवारीचे पहिले लिहून घ्या, ते पाठ करा, फेब्रुवारीचे लिहून घ्या, ते पाठ करा, मार्चचे लिहून घ्या, ते पाठ करा। याच्या 3 दिनविशेष येतात, एक येतात जगाचे दिनविशेष, एक येतात भारताचे दिनविशेष आणि एक येतात महाराष्ट्राचे दिनविशेष। तर तिन्ही तुम्हाला पाठ करायचे, फिक्स प्रश्न मिळेल म्हणजे मिळेलच तुम्हाला एक याच्यावर, लक्षात ठेवा। त्यानंतर पुरस्कार व सन्मानवर फिक्स एक प्रश्न परीक्षेत विचारला जातो, ठीक आहे। मग याच्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहेत, हे चांगले पाठ करा, ठीक आहे। काही सांगतो तुम्हाला 2-4, तर बाकीचे तुम्हाला लक्षात घ्यायचे। राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहे, ठीक आहे। त्यानंतर ऑस्कर अवॉर्ड आहेत, ऑस्कर, ठीक आहे, ऑस्कर पुरस्कार आहेत, ठीक आहे। त्यानंतर नॅशनल फिल्म अवॉर्ड्स आहेत, त्यानंतर नोबेल पारितोषिक आहे, ठीक आहे। तर असे काही महत्त्वाचे ते सर्व तुम्हाला माहीत पाहिजे मागच्या 1 वर्षातले, ठीक आहे। आणि काही हां लक्षात ठेवा, पुन्हा पुरस्कार व सन्मानमध्ये काही हिस्टॉरिकल पण लक्षात ठेवावं लागतात बरं का तुम्हाला। हिस्टॉरिकलमध्ये कोणकोणते येतात, मग जसं भारतरत्न आहे, ठीक आहे, रॅमन मॅक्सेसे आहे, तर काही हिस्टॉरिकल आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे, त्याचे पहिले विजेते कोण होते, शेवटी कोणाला मिळाला, सर्व अतिशय महत्त्वाचं। एक प्रश्न येईल म्हणजे येईलच परीक्षेमध्ये, ठीक आहे। त्यानंतर पुढे जाऊया, क्रीडा स्पोर्ट्स, याच्यावर सुद्धा फिक्स एक प्रश्न परीक्षेमध्ये मित्रांनो विचारले जातो। मग याच्यात काय विचारतात, तर खेळ व त्याच्याशी रिलेटेड स्पर्धा असतील, खेळ व त्याच्याशी रिलेटेड खेळाडू असतील, ठीक आहे। खूप आले होते 2019 ला खेळ व त्याच्याशी रिलेटेड खेळाडू, ठीक आहे, प्रसिद्ध व्यक्ती जे आपण म्हणतो, ओके, याच्यावर प्रश्न विचारले। आता प्रसिद्ध व्यक्ती आहे ना, हे फक्त खेळ नाही तर राजकारण, ठीक आहे, समाजसेवा याच्यामध्ये सुद्धा विचारले जातात, ठीक आहे। तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, क्रीडा त्याचे रिलेटेड संज्ञा, कोणती स्पर्धा कोणत्या खेळाशी रिलेटेड आहे, कोणता खेळाडू कोणता खेळ खेळतो, शेवटच्या काही स्पर्धा झाल्या असतील तर त्या कुठं झाल्या, कोणी जिंकल्या, पुढच्या स्पर्धा कुठं होणार आहे, हे सर्व याच्यात विचारलं जातं, ठीक आहे, फिक्स प्रश्न असतो। त्यानंतर प्रसिद्ध पुस्तके व लेखक, तर याच्यात सुद्धा आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत। एक हिस्ट्रीमध्ये काही प्रसिद्ध पुस्तकं आहेत आणि त्याचे लेखक माडाला आले होते बघा, हे तर हे वाचून घ्यायचं, सर्व मिळून जातं तुम्हाला पुस्तकामध्ये, तुम्हाला पुस्तकही सांगतो, ठीक आहे।
त्यानंतर लेटेस्ट मध्ये काही कोणी फेमस पुस्तकं लिहिली असतील मागच्या वर्षभरातले ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. नंतर आहे बघा संगणक माहिती तंत्रज्ञान. संगणक माहिती तंत्रज्ञान मध्ये काय काय विचारले आता आपल्याला, सीपीयू म्हणजे काय, रॅम म्हणजे काय, रॉम म्हणजे काय, इनपुट डिव्हाइसेस काय असतात, ठीक आहे, आउटपुट डिव्हाइसेस काय असतात, तर हे सुद्धा तुम्हाला जीकेच्या पुस्तकात मिळून जाईल. ठीक आहे. शॉर्ट मध्ये तुम्हाला हे करायचं, इक्का दुक्का प्रश्न याच्यावर परीक्षेमध्ये विचारला होता, भरपूर विचारलेत मागं. ओके. त्यानंतर चालू घडामोडी, याच्यावर सुद्धा आपलं फोकस राहत नाही. तर मागच्या एक वर्षाच्या 8 ते 10 महिन्यातल्या चालू घडामोडी तुम्हाला करायच्या आहेत, महत्वाच्या सर्व. ठीक आहे. ज्याच्यावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न फिक्स विचारले जातात, काही काही परीक्षेत 4 ते 5 पण ते विचारून टाकतात, मग बाकीचं वेटेज कमी होतं. ठीक आहे. आता हे वेटेज मित्रांनो लक्षात घ्या, मागच्या 2 वर्षापासून ठीक आहे मी अन अकॅडमीवर जीके हा विषय शिकवतोय. सो मला हे सर्व माहिती आहे की कोणत्या परीक्षेला काय काय कसं विचारलं जातं. तर त्या दृष्टीने मित्रांनो माझ्या अनुभवातून तुम्हाला मी हे तयार करून देतोय. या दृष्टीने तुम्हाला तयारी करायची, नक्कीच तुम्हाला याचा मित्रांनो फायदा होणार आहे. ठीक आहे. हे व्हेरी पण होऊ शकतं, पण असंच मित्रांनो आसपास वेटेज राहणार आहे, एवढे विषय तुम्हाला अभ्यासावेच लागणार आहे. हे पुढचा जो भाग 2 आहे हा तुम्हाला स्किप करून चालणार नाही. इतर टॉपिक हे जर स्किप करसाल किंवा करायचं विसरसाल याच्यावर लक्ष देणार नाही, तर सांगितल्याप्रमाणे 50 पैकी 30 ते 32 स्कोअर तुमचा जीकेत येईल, त्याच्यावर येणार नाही मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामुळे हे नक्की करायचंय तुम्हाला. त्यानंतर 15वा टॉपिक आहे स्टॅटिक जीके आणि शॉर्ट फॉर्म्स. ठीक आहे. शॉर्ट फॉर्म्स जे काही वेळेस आपल्याला विचारले जातात, पुस्तकात दिलेले असतात, तेवढे वाचून काढा. स्टॅटिक जीके म्हणजे काय, तर नेहमी विचारले जातात. जसं बघा, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते, भारताचे पहिले वित्त मंत्री कोण होते, भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण होते, भारताचे पहिले लोकसभेचे अध्यक्ष कोण होते, भारताच्या पहिल्या राष्ट्रीय सभेच्या महिला अध्यक्षा कोण होत्या, पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा कोण होत्या, आलं का तुमच्या लक्षामध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिले न्यायाधीश कोण होते, फायनान्स कमिशनचे पहिले अध्यक्ष कोण होते, हे स्टॅटिक जीके मित्रांनो हे नेहमी विचारले जातं. भारतातील पहिले, महाराष्ट्रातील पहिले, ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला जे पुस्तकात मित्रांनो मिळून जाते याच्यावर सुद्धा एक प्रश्न विचारले जातो. एवढं सर्व मित्रांनो तुम्हाला याच्यात करायचं आहे. ठीक आहे. अतिशय महत्वाचा व्हिडिओ, याची पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला आपल्या जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर अवेलेबल करून देणारच आहे. ठीक आहे. टेलिग्राम चॅनलही जॉईन करून घ्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. आणि सर्वांनी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला कमीत कमी मित्रांनो 1000 लाईकचं टार्गेट आपण ठेवत आहोत. ठीक आहे. सो सर्वांनी पटापट व्हिडिओला लाईक करायचंय. ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा. काही तुमच्या क्वेरी असतील मित्रांनो तर कमेंट सेक्शन मध्ये टाका. अतिशय महत्वाचा व्हिडिओ होता आणि एक जीके मध्ये काय काय अभ्यासायचं याचं मित्रांनो तुम्हाला मी सर्व याच्यामध्ये क्लिअर करून दिले. काही अडचण आली असेल तुम्हाला तर माझं मला कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. माझा नंबर सुद्धा मित्रांनो मी इथं दिलेला आहे. आता अन अकॅडमी बद्दल माहिती बघूया. अन अकॅडमी भारतातील सर्वात मोठा शिक्षणाचा प्लॅटफॉर्म आहे. याच्यात तुम्ही प्लस आणि स्पेशल क्लासेस करू शकता. लवकरच याच्यामध्ये मित्रांनो प्राइस हाईक होणार आहे 1 एप्रिल पासून. ज्याच्यामध्ये ठीक आहे प्राइस जे मित्रांनो हे 5% ने वाढणार आहेत एमपीएससी कॅटेगरीमध्ये सुद्धा आणि महाराष्ट्र भरती एक्झाम या कॅटेगरीमध्ये सुद्धा. सो पटापट मित्रांनो तुम्हाला सबस्क्रिप्शन जे आहे ते घेऊन टाकायचं आहे ज्यांना ज्यांना घ्यायचं असेल त्यांच्यासाठी. प्लस मध्ये काय मिळेल, लाईव्ह शिकता येईल, अनलिमिटेड कोर्स, टॉप एज्युकेटर, पूर्ण सिलेबस, परिपूर्ण तयारी, डाऊट क्लिअरिंग सेशन, उत्तरलेखन, मार्गदर्शन सर्व तुम्हाला मिळेल. ठीक आहे. नंतर टेक्निकलवर 20% + 10% ऑफ चालू आहे. नंतर एमबीए वर सुद्धा 20% + 10% ऑफ चालू आहे. तुम्ही याला सबस्क्रिप्शन घेऊ शकता. कॉम्बो प्लान्स पण आहेत. मिशन काकी पोलीस भरती बॅच क्रमांक 26 येत्या 30 मार्चला सुरू होत आहे. त्याच्यात मी स्वतः तुम्हाला मित्रांनो जनरल नॉलेज हा विषय शिकवणार आहे. ठीक आहे. सो ज्यांना ज्यांना सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल त्यांनी AP100 हा प्रोमो कोड यूज करून पटकन घेऊन टाका. नंतर या प्राइस तुम्हाला मित्रांनो वाढलेल्या दिसतील. 3 महिने 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत. धन्यवाद.